महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी या नात्याने आपली कुटुंब प्रमुखाची जबाबदारी आहे आणि आपल्या कुटुंबात कुणी कुपोषित राहायला नको या संकल्पनेतून वाशिमच्या महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रियंका गवळी यांनी पोषण महाचे औचित्य साधून काटा या गावातील 7 कुपोषित बालके दत्तक घेत त्यांना सुदृढ बनवण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतलाय. आपण आज काटा या गावातील 7 मुलं स्वखर्चातून कुपोषण मुक्त होण्यासाठी दत्तक घेतलेले आहेत. याआधी आपण अनसिंग या गावातील 6 मुलं कुपोषण मुक्तीसाठी दत्तक घेऊन त्यापैकी 5 मुलं कुपोषण मुक्त झालेले आहेत आणि यामुळे आपल्याला खूप मोठ्या संख्येने एक लोकांचा सहभाग मिळालेला आहे आणि या आपल्याला आजच्या उपक्रमामध्ये आपण त्यांना गहू असतील, हिरवे मूग, शेंगदाणे, गुळ, पेंड खजूर यासारख्या जीवनयुक्त वस्तू प्रोव्हाइड करत आहोत. आणि मला हे सांगायला नक्कीच आवडेल की या गोष्टीमुळे आपल्याला संपूर्ण वाशिम जिल्हा असेल तो कुपोषण मुक्त करण्यासाठीचा आपला जो मानस आहे त्याला नक्कीच पाठबळ मिळत आहे.